आणखीन एक मोठी बातमी हाती येते, मेट्रो कारशेड प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस हे संतापले आहेत। वरखेळ चालला आहे बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरून आता फडणवीस हे संतापलेत। मुंबईकरांना मेट्रो पासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। सल्लागार राज्य बुडवायला निघाले असा देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय। मला असं वाटतं की हा पोरखेळ आहे। अशा प्रकारच्या घोषणा करणं त्याची अधिकृत केली की नाही मला माहीत नाही, ती माध्यमातूनच मला समजली आहे, पण जर कोणी करत असेल तर हा पोरखेळ आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान याच्यामध्ये चाललेलं आहे। महाराष्ट्राचे प्रोजेक्ट या ठिकाणी कशा प्रकारे अडचणीत आणायचे असाच प्रयत्न चाललेला आहे, जे अतिशय चुकीचं आहे। बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे ते खाली करायचं ठरवलं जमिनीच्या आत, तर किमान त्याचा खर्च 5 ते 6 हजार कोटी रुपये असेल। आत्ता 500 कोटी रुपयात होणारं हे जे डेपो आहे ते जर 6 हजार कोटी रुपये लागले तर एकीकडे तो भुर्दंड तर बसेलच, पण त्याचं जे ॲन्युअल मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स देखील जवळजवळ 5 ते 6 पट अधिक असेल, त्यामुळे हे शक्य नाही आहे। कोणीतरी चुकीचे सल्ले देऊन राहिलेलं आहे, लहान पोरासारखा खेळ चाललेला आहे आणि मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे।